आपण बनवणार आहे सॅलेड। त्यासाठी मी इंग्रेडिएंट्स बघून घेऊ। आपण मेयोनीज घेतले 1 चम्मच, पिठी साखर घेतली आहे 1 चमचा, मीठ घेतले, काळी मिरी पावडर घेतलेली आहे, दही घेतले 2 टेबलस्पून, इथं गाजर घेतलेले आहेत, धुवून घेतले, कट करून घेतलेले आहेत, मका घेतला आहे, बीन्स घेतलेत, बटाटा घेतला आहे आणि डाळिंब घेतलेले आहेत। आपण बॉईल करायला पाणी ठेवलेलं आहे, त्यात आपण हे धुवून घेतलं होतं सर्व अगोदर, आपण सर्व टाकून घेऊया। थोडस मीठ टाकून घेऊ, 5-10 मिनिट थोडस बॉईल करून घेऊ। आता आपले हे बॉईल झाले, जास्त शिजवायचं नाही, याला गाळून घेऊया आपण। आता हे 5 मिनिट असं थंड करायला ठेवून देऊ। आता हे थंड झालंय, आपण काढून घेऊया टोप। त्यानंतर दही टाकून घेऊ आपण 2 टेबलस्पून। मेयोनीज टाकू 1 चम्मच। एक चमचा पिठी साखर, एक चमचा काळी मिरी पावडर मिक्स करून घेऊ। आपण शिजवताना मीठ टाकलं होतं, त्यानंतर डाळिंब टाकूय। आपण सर्व करून घेऊ बाउल मध्ये। आपण मीठ टाकलं होतं, वापस हवं असले तर आपण मीठ टाकू शकतो, आपल्याला आवडत असेल तर। आणि वरतून थोडेसे डाळिंब टाकून घेऊ। यात आपण पायनॅपल पण टाकू शकतोय आपल्याला आवडीनुसार। आपलं सॅलेड रेडी आहे। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।